मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये ग्लोबल कृषी महोत्सव 2023 या आज सुरू होत असणाऱ्या 9 ते 12 फेब्रुवारी आणि आज खऱ्या अर्थाने उद्घाटक म्हणून आपल्याला लाभलेले या ठिकाणी महाराष्ट्राचे आपल्या सर्वांचे आवडते नेते आणि महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटीलजी, खरोखरच शेतकऱ्यांसाठी आजची असणारी पर्वणी आहे. या कार्यक्रमाला उपस्थित या शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेल्या या मंचावर ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित करत असताना KVK 12 बारामती आणि त्याच चोलामोलाची असणारी आपली KVK नारंगाव ही शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने जीवनदान ठरणारी असणारी KVK म्हणून सगळीकडे प्रख्यात आहे महाराष्ट्रामध्ये. आणि त्याच्यासाठी रात्रंदिवस झटणारे आपल्या सर्वांचे आवडते अनिल तात्या मेहर, या तालुक्याचे आमदार अतुलजी बेंडके उपस्थितांमध्ये, या ठिकाणी प्रकाशजी पाटील उपस्थित असलेले, या मंचावर सर्व ग्रामोत्ती मंडळाचे सदस्य, KVK सर्व सन्माननीय, कारण सर्वांची नावं घेणं क्रमप्राप्त आहे परंतु वेळेचं भान ठेवावं लागणार आहे. त्यामुळे आमचे जिल्हा परिषदेमधून आलेले सर्व कृषीचे अधिकारी, जिल्ह्यातून आलेले सर्व, मग काटकर असतील, देशमुख असतील, त्याचप्रमाणे कारखान्याचे डायरेक्टर, या ठिकाणी विकी भाऊ असेल, त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्यांमध्ये संतोष नाना असतील, उपस्थितांमध्ये ढगेजी असतील, डॉक्टर डोळे असतील, या ठिकाणी अनेक मान्यवर सुजित भाऊ, अनेकांची नावं घेऊ शकतो, कृषी तालुका अधिकाऱ्यांपासून तर आपल्या या परिसरातील असणारे आमचे महसूलमधले प्रांतसाहेब असतील, DYSP असतील, या तालुक्याचे तहसीलदार असतील, पंचायत समितीचे आपले BDO असतील, पत्रकार मित्र असतील, मीडिया असेल, आणि दिग्गजांमध्ये ज्यांनी आपल्याला सर्वांना तानाजीजी बेंडके असतील, अनेक जण, प्रत्येकाचं नाव घेतलं तर नक्कीच काही जण राहणार आहेत. आणि मग जे पुरस्कार प्राप्त आहेत ते जिल्ह्यातून आलेले आहेत, ते म्हणतील आमची नावं सुद्धा घ्यायला पाहिजे. जेवढ्यांना फेटे बांधले आहेत ते सर्व महिला सुद्धा आमच्या मागे नाही आहेत, त्यांचं सुद्धा कौतुक झालं पाहिजे असे सर्वजण. आणि या सन्मान आजचा होत असताना प्रत्येकाची काळजी वाहू पडा ज्यांनी घेतलेला आहे, आणि प्रत्येकाचा सन्मान होत असताना जेवढे स्टॉल आपण येताना साहेबांनी प्रत्येकाची चौकशी केलेली आहे, मी पहिल्यांदा पाहिलं की आल्यानंतर एखाद्या व्यक्तीने आपल्या शेतकऱ्याची चौकशी कशी करावी. महाराष्ट्र राज्याचा कारभार पाहत असताना स्वतःच्या तब्येतीची काळजी न करता 3 दिवस झालंय की आपल्या मंत्री महोदयांची तब्येत ठीक नाही आहे, परंतु पालकमंत्र्यांनी सांगितलं होतं की ताई ही जबाबदारी तुमची आहे, विखे पाटीलजी येत आहेत, परंतु तुम्ही देखील त्या ठिकाणी काळजी घ्या, तुमच्या मतदारसंघात आहे, तुमच्या तालुक्यात साहेब येत आहेत. आणि त्या ठिकाणी आल्यानंतर मला जेव्हा काल कळलं तर मी खरोखरच मुंबईत पोहोचली जाऊन मला वाटलं जर साहेब आले नाहीत तर कार्यक्रम एवढा मोठा आहे. आणि तात्यांनी 3 दिवसापूर्वी सांगितलं की ताई जबाबदारी तुमची आहे, कार्यक्रम तुमचा आहे, आणि म्हणून शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे ते साहेबांच्या बोलण्याकडे की नेमकं आपल्याला साहेब काय देणार आहेत, साहेब काय बोलणार आहेत. आणि खऱ्या अर्थाने मग प्रत्येक माल पिकवणाऱ्या शेतकऱ्याला वाटतंय, जेव्हा तात्या सांगत होते की काय काय नाविन्यपूर्ण नवीन येणाऱ्या उद्याच्या तरुणाला काय अभिप्रेत आहे, शेतकऱ्याला काय अभिप्रेत आहे, आम्ही या KVK मध्ये काय काय करतोय. कथे मॅडम म्हणजे सगळं दाखवत होते तात्या, आम्ही ऐकत होतो. कॅनलची परिस्थिती पाहिल्यानंतर सुद्धा साहेबांनी काय बोलले आणि सगळ्या विषयी काय बोलले ते साहेब बोलणार आहेत, तो काय माझा पार्ट नाही आहे. पण खरोखर
खरंच म्हणजे प्रत्येक गोष्टीची बारकाईने चौकशी आल्यानंतर जी ज्या पद्धतीने घेतलेली आहे विखे पाटील साहेबांनी ती उल्लेखनीय आहे. खरोखरच एक शेतकरी हाडाचा कसा असावा तो हाडाचा शेतकरी आजही मंत्री महोदयांच्या मध्ये आहे आणि म्हणून त्यांचा जो अभ्यास आहे तो आपल्याला ऐकायचा आहे. त्यांना काय वाटते आणि ते करू शकतात कारण संपूर्ण महाराष्ट्राचं राज्य आणि त्याच्यामध्ये त्यांचं असणारं ज्येष्ठत्व त्यांचं असणारा तिथे अभ्यास कामाला येणार आहे या आपण विसरून चालणार नाही. त्यामुळे या ठिकाणी शरदजी सोनवणी हे देखील उपस्थित झाले. मला फक्त दोन तीन गोष्टीच सांगायच्या शेतकऱ्यांच्या बाबतीत कारण जिल्हा परिषदेमध्ये योजना जेव्हा येतात आणि खऱ्या अर्थाने आत्ता 2 महिन्यामध्ये खरं म्हटलं तर साहेब खतांची जी टंचाई भासली आणि युरियापासून तर खतांपासून जेव्हा शेतकरी वंचित होऊ लागला आणि मग काय मी मागे पुढे पाहिलं नाही. आमच्या देशमुखांपासून माझ्या जिल्हा परिषदेच्या खात्यापासून तर अगदी कृषी राज्य सरकारच्या खात्याच्या साहेबांपर्यंत सगळ्यांना मी तासायला सुरुवात केली. तालुक्याचे प्रतिनिधी सांगत होते उद्यापासून सगळं काही सुरळीत होईल पण दुसऱ्या दिवसापासून आणखी बिघडू लागलं. त्यावेळी माझं डोकं फिरलं आणि मग मी काय कोणाला सोडलं नाही. मग यात कशा लागतील कसं काय रोज त्यांच्या पाठी लागून या ठिकाणी ते सगळं मिळालंच पाहिजे हा भूमिका मी घेतली. परंतु तरीसुद्धा मला आपल्याला सांगायचं आहे आधीच शेतकरी पेचला गेलेला आहे. एकीकडे निसर्ग घाला घालतोय दुसरीकडे आपण पाहतो की खूप पाऊस झाला याचा बाऊ आपण करतोय पण दुसरीकडे आज जर पाहिलं तर तितक्याच मोठ्या प्रमाणात पाण्याचा विप्रयास देखील झालेला आहे हे आपण पाहिलेलं आहे. आणि आजची परिस्थिती जर आपण पाहिली तर तितक्याची पाण्याची नासधूस देखील झालेली आहे. या ठिकाणी माझ्या हातात पत्र जेव्हा पडलं तानाजी बेंके हे अभ्यासू आहेत हे आपण जाणतो आहोत कारण कारखान्यावर सुद्धा ते बोलत असतात. परंतु त्यांनी मांडलेला प्रश्न आणि त्या प्रश्नावर आपण बोलणार आहात मी कोण बोलणार आहे. परंतु निश्चितपणाने जेव्हा पाणीपट्टी वाढते तेव्हा आपण खूप ओरड करतो परंतु पाणी मिळत नाही आणि बाजारात जेव्हा आपण बाहेर पडतो त्यावेळेला दुधापेक्षा महाग पाणी सुद्धा आपण घेतोच प्रकृतीसाठी. या ठिकाणी आपण त्या काळामध्ये केलेल्या चुका आहेत त्या जर आठवल्या तुमच्या काळातल्या तर निश्चितपणाने आपल्याला वाटेल की त्यावेळी आपण खूप चूक केली की क्षेत्र कमी दाखवलं पाणीपट्ट्या कमी याव्यात आणि आज आपल्याला त्याचा भूदंड भेगा लागतोय. 5 धरणं आहे पण पाणी आपलं आपल्याकडे नाही बाहेर जादा जात आहे मेळाला जात आहे कर्जतला जात आहे आपण वंचित राहतोय. मला फक्त एवढंच सांगायचं आहे कारण बाकी सगळे खूप बोलणारे आहेत मी जादा बोलणार नाही कारण आडेराव पण दादा बोलणार आहेत ते पण सांगतील. परंतु मला एवढंच सांगायचं आहे माझ्या शेतकऱ्यांसाठी की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबी योजना आणि त्याचप्रमाणे बिरसा मुंडा योजना कृषी क्रांती योजनेच्या माध्यमातून आम्ही ज्या योजना देतो त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने नवीन विहीर असेल त्याचं अनुदान असेल त्याची मर्यादा 2.5 लाखाची आहे ती 4 लाखापर्यंत गेली पाहिजे. त्याचप्रमाणे जुनी विहीर दुरुस्ती असेल आणि त्याच्यासाठी जी मर्यादा आहे 50,000 ती 1 लाखापर्यंत गेली पाहिजे. त्याचप्रमाणे या ठिकाणी शेततळे आणि खऱ्या अर्थाने पॉली हाऊसच्या योजना आहेत त्याच्यामध्ये सुद्धा अनुदान वाढ झाली पाहिजे. असं जर ह्या गोष्टींकडे आपण लक्ष दिलं तर खऱ्या अर्थाने कुठेतरी शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. शेतकऱ्यांना खरं सांगतो सर घर घर गोठा जेव्हा ही योजना आली त्याच्यामधून मी पाहिलंय की लोकांना खूप समाधान मिळालंय आणि ते जे समाधान आहे ते सर शेजारच्या गावांमध्ये जातात तर रस्त्यावर सुद्धा आम्ही दाखवू शकतो आणि त्याचा मॉडेल आपण तयार केलेला आहे महाराष्ट्रामध्ये. विहिरींच्या बाबतीत सुद्धा खूप शेतकऱ्यांना समाधान मिळालेलं आहे. मग अशा योजना आपण जादात जादा का देऊ नये की ज्याच्यामुळे आमचा शेतकरी सुखावेल आणि त्याच्यामुळे त्याच्या जीवनमानामध्ये कारण हा तालुका म्हणजे 5 धरणं असणारा तालुका आहे MIDC इथे कधीच होऊ शकत नाही आणि मग अशा वेळी या सगळ्या गोष्टी द्याव्यात की ज्याच्याने हा तालुका पर्यटनासाठी सिद्ध आहे सज्ज आहे. मी मंगल प्रभात लोढा यांच्याशी पण बोलली परंतु मला असं वाटतंय बोलून चालणार नाही थांबायची आता वेळ राहिलेली नाहीये. नुसत्या गप्पा मारून चालणार नाही याच्यावर भाषणबाजी करून चालणार नाही ठोस पावलं उचलली पाहिजेत आणि ती पावलं उचलून कृती तुतवली पाहिजेत तरच खऱ्या अर्थाने आपण काही केल्याचं समाधान लाभणार आहे. आणि बाकी सगळ्या गोष्टींवर बोलण्यासाठी आपल्या सगळ्यांसाठी मी वेळ सोडते आहे परंतु शेतकऱ्यांसाठी माझ्या खतं औषधं बी बियाणं आणि असणाऱ्या ह्या योजना ज्या मूलभूत आहे आणि त्या शेतकऱ्यांना सहज उपलब्ध घेता येते होतील
आणि ते आपण देऊ शकतो, त्याच्यासाठी आपण सक्षम आहोत. 50,000 योजना आपल्याला कर्ज माफी झाली, परंतु मला असं वाटतं की आपण याच्यामध्ये प्रसिद्धीला कमी पडलो, आपल्याला प्रसिद्धी करता आली नाही. जलजीवन मिशनच्या माध्यमातून घरघर नळ पोहोचवण्याचं काम केलं, परंतु त्या योजनेच्या सुद्धा आपल्याला हवी तशी प्रसिद्धी मिळवता आली नाही, आपण कमी पडलो. हे सगळं आम्ही मान्य करतो, परंतु आज खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांसाठी इतक्या काही योजना आहेत ती बोलण्याचं हे मंच नाही. परंतु कृषी आजचा जो मेळावा आहे त्याच्यामध्ये जे स्टॉल लागले, त्या स्टॉलवर ज्यांनी ज्यांनी मेहनत केली आणि ज्यांनी ज्यांनी मांडणी केली, त्याच्यामध्ये महिला बचत गटांचं जे साहेबांनी सांगितलं, साहेब आपल्या भाषणामध्ये सांगतील, इथे 14,635 लोकांची आपल्याकडे नोंदणी झाली. आपण महासंघ प्रत्येक गावामध्ये या ठिकाणी ग्रामसंघ स्थापन केले, त्याच्या माध्यमातून मागणी आहे. दोन्ही आदिवासी पट्टे आहेत, 65 पैसा गावं आहेत, तिथे इकडे एका बाजूला हिरडा तर दुसऱ्या बाजूला देखील त्या ठिकाणी युनिट. आमच्या महिला सकाळी 8 बाहेर पडतात, रात्री 8 घरी येतात. सर, घरी घर बसल्या त्यांना व्यवसाय कसा त्यांच्या त्यांच्या गावात उपलब्ध होईल, याच्यावर आमचं काम सुरू आहे. पण थोडा तुमचा हातभार लाभावा. आणि या ठिकाणी खरं म्हटलं तर शेत जमिनी म्हणजे मोजणी आणि मोजणीमध्ये अडकलेला शेतकरी आणि त्या ठिकाणी असणारा, त्या ठिकाणी मोजणी अधिकाऱ्यांमध्ये असणारा स्टाफची ओरड आणि त्याच्यामुळे 6-6 वर्षभर मोजण्या होत नाही, त्या ठिकाणी असणारे तहसीलदार आणि तहसीलदारांची काय अडचण असेल ती समजून घ्या, परंतु आम्हाला त्याचा त्रास होतो आहे. या ठिकाणी बाकीकडे लक्ष द्यायला वेळ आहे, पण वेळेत काम होत नाही हा देखील सगळ्यांसमोर मांडते विषय, त्याच्यात देखील बदल झाला पाहिजे एवढी अपेक्षा व्यक्त करते. आणि या ठिकाणी माझ्या शब्दांना विराम देत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.